दारूचा सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागतो. राज्यात रोजच महिला आणि मुलींची छेडछाड अत्याचाराच्या घटना घडतात. महिलांना अच्छदिन येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिक आणि पारदर्शक कारभारात साजेचा निर्णय घेण्याची गरज आहे असं मत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं. शेवगाव येथे दारूबंदी समितीच्या वतीनं आयोजित महिला सबलीकरण आणि दारूबंदी या विषयावर महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. शेवगाव येथे दारूबंदी समितीच्या वतीने आयोजित महिला सबलीकरण आणि दारूबंदी या विषयावर महिला आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु फासावर गेले. आज शहीद दिन आहे. क्रांतिकारकांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं. आज माझा पैठणला कार्यक्रम होता. अमोल भाऊंशी माझं सकाळी बोलणं झालं आणि क्रांतिकारी दिवसाचं क्रांतिकारी काहीतरी सुरुवात करावी आणि ती आमच्या इथून करावी असं त्यांनी सांगितलं. आणि मला वाटलं थोडीशी एक छोटीशी मीटिंग वगैरे असेल, असा काही कार्यक्रम मोठा आयोजित केला असं माहीत नव्हतं. परंतु दत्तात्रय भाऊ आणि अमोल भाऊंना धन्यवाद देते. आणि मला खरंच आज आनंद झाला. ज्या क्षणी शिंगणापूरच्या ज्या जिल्ह्यात होतं, नगरला, जिथं मला आम्हाला अडवलं जात होतं, आम्हाला नगरमध्ये येऊ देत नव्हते, त्या ठिकाणी वाजत गाजत आज तुम्ही नगरमध्ये आम्हाला आणलं. ही खऱ्या अर्थानं नव्या विचारांची, परिवर्तनाची झालेली लढाईची जी काही आहे ती चांगली सुरुवात आहे. आणि मगाशी जसं अण्णा म्हणाले, जशी आहुजा दादा बोलले, दांडेताई आत्ता आलेले आहेत, अनेक नगरसेविका, अनेक संघटनेचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. त्या आंदोलनाबद्दल जास्त बोलणार नाही कारण आपल्याला ते आंदोलन माहिती आहे. परंतु 1950 साली राज्यघटनेनं जो समानतेचा अधिकार दिलेला होता, म्हणजे जेवढा अधिकार पुरुषांना आहे तेवढाच अधिकार महिलांना आहे, अजून महिलांना माहीतच नाहीये. महिलांना त्यांचे हक्काने अधिकारच माहीत नाहीयेत. आणि मग जेव्हा शनी शिंगणापूरला शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नव्हता, आमचं कधी देवाच्या विरोधात भांडण नव्हतं किंवा आंदोलन नव्हतं. अनेक वेळेला आम्हाला आम्ही नास्तिक आहोत हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला, धर्माच्या विरोधात किंवा धर्म भ्रष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय असे आरोप केले, किंवा महिलांच्या विरोधात महिलांना उभं केलं जेणेकरून हे आंदोलन जे आहे ते पूर्णपणे दाबलं जाईल. यावेळी शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा विद्याताई लांडे, दारूबंदी समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल घोलप, कांतीलाल गवारे, नगरसेवक अशोक आहुजा, दिगंबर काथवडे, विनोद मोहिते, कैलास तुजारे, शारदा काथवटे, बंडू रासने, स्नेहल फुंदे, वसुधा सावरकर, मंगल काथवटे, निर्मला कांबळे उपस्थित होते. आज या ठिकाणी शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या क्रांतिकारांना आज फाशी दिली. आणि याच दिवशी आज आपल्या शेवगाव तृप्तीताई देसाई यांच्या रूपानं एक दारूबंदी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभारण्यासाठी शेवगाव शहरातून प्रथम कार्यक्रम घेतोय. ताई तुम्हाला सांगू इच्छितो की आज आजचा दिवस हा क्रांतिकारी आहे. आणि आज क्रांतिकारांनी ज्या अर्थी क्रांतिकारांना आज बलिदान द्यावं लागलं, त्याच बलिदानाचा एक प्रेरण होऊन आपलं दारूबंदी आंदोलन एक संपूर्ण महाराष्ट्रात उभारू. आणि संपूर्ण महाराष्ट्रात ताई आपल्या नेतृत्वाखाली लवकरच लवकरात लवकर कसा दारूबंदी होईल आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेचे, महिलांचे संसर्गाचे सुखाशे होईल यासाठी आपण या आंदोलनात जो जीव, जो प्राण वदणार आहे त्यासाठी आम्ही शेवगावकर आपल्याला खंबीरपणे साथ देऊत आहे. आज जर आपण बघितलं महाराष्ट्रात अत्याचार असतील, दरोडे असतील, भांडणं असतील, मारामारे, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय तर ही दारू. या दारूमुळेच आज कोपर्डी सारखी घटना असेल. यांच्या पुण्यतिथी निमित्त महिलांच्या सशक्तीकरणासाठी व शेवगाव शहर हे दारूमुक्त करण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत. आज भारताच्या लोकशाहीमध्ये सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत, परंतु महिलांना समान अधिकार मिळाले आहेत का? महिलांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी भूमाता रणरांगी ब्रिगेडच्या
अध्यक्षा सौ तृप्तीताई देसाई यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून शनी शिंगणापूर मुंबई येथील हजी अली दर्गा महालक्ष्मी मंदिर यासाठी महिलांना प्रवेश मिळवून दिला. आणि आता ते शेवगाव शहर दारूमुक्त करण्यासाठी व शेवगाव शहरातील महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांचा सर्वांना पाठिंबा आहे. आज आपण महिलांना होणारे अन्याय अत्याचार पाहतो. महिलांना जन्म घेण्याचे सुद्धा स्वातंत्र्य नाही. त्यांना गर्भातच नख लावून मारले जाते. आणि आताच नवी महिन्याभरापूर्वी ताजी बातमी आहे की बीड जिल्ह्यातील डॉक्टर मुंडे आणि परळी जिल्ह्यातील सानप हॉस्पिटलमधील डॉक्टर सानप यांनी गर्भपात करून त्या गर्भाचे ते जे गर्भ आहेत ते चक्क कुत्र्यांना खाऊ घातले. त्याचबरोबर पुण्यासारखे सुशिक्षित शहरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण हे सर्वात कमी असे निदर्शनास आले आहे. हीच आजची परिस्थिती आहे. प्रतिनिधी संदीप डेहडराय, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, शेगाव.